जामखेड तालुक्यांमधून तिथे असणाऱ्या लोकल प्रशासनाच्या मदतीने आपण कोरोनाला बाहेर काढून टाकलं आहे. कर्जतमध्ये काही ठराविक ठिकाणं सोडली तर तिथेसुद्धा करोनाचा स्पर्श अनेक ठिकाणी झालेला नाही. पण मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे, खास करून जे लोक पुणे मुंबई नाही तर मोठ्या शहरातून येत आहेत, आपण आपल्या गावी आल्यानंतर तिथे असणाऱ्या प्रशासनाला भेटा. तुम्ही तिथं सांगा की आम्ही बाहेरून आलो आहे आणि तुम्हाला इथं सेंट्रल म्हणजे जामखेड शहर नाही तर कर्जतमध्ये असेल इतर ठिकाणी चांगल्या सुविधेमध्ये तुम्हाला ठेवलं जाईल. हे ठेवण्याचं कारण एकच आहे, जर चुकून आपल्याला करोनाची लागण झाली असेल आणि तुम्ही तरुण असाल तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही, तर मग ती लागण आपल्या आजी आजोबा आई वडिलांना होऊ शकते, आजारी असेल आणि त्यांना ते घातक ठरू शकतं, नाही तर गावामध्ये ते प्रसार होऊ शकतो. मला कळकळीची आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्याला करोना कर्जत जामखेडमधून बाहेर ठेवायचं आहे, आपल्या लोकांपासून दूर ठेवायचं आहे. इथलं अर्थकारणसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे, लोकांचं दैनंदिन जीवनावरसुद्धा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कळकळीची विनंती आपल्या सर्वांना आहे की इथं आल्यानंतर आपण सेंट्रली रेव्हेन्यू BDO पोलीस यांना सांगून तिथं तुम्ही सेंट्रली क्वारंटाईन व्हा. तिथं राहण्याची खाण्याची सोय आम्ही सर्वजण मनापासून तुमची करू. काळजी घ्या.